आज या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भीमनगर दरे गावचे दोन्ही सरपंच व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी जे पुनर्वसित लोकांची शेत जमीन गेलेली आहे यासाठी एक दिवसीय ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत। खरं तर पुनर्वसित लोकांना शासनाने 61 एकर शेत जमीन दिली आणि त्यामध्ये पुन्हा रेल्वे ट्रॅक टाकून 21 एकर क्षेत्र त्यांच्याकडून परत घेतलं। हा खरोखर या दोन्ही गावावरती झालेला अन्याय आहे। यासाठी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना 2-3 पत्र व्यवहार केलेले आहेत। सातारा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि यात आम्ही मागणी केलेली आहे की एकतर आमच्या पुनर्वसित लोकांची गेलेली शेतजमीन परत मिळावी, अन्य किंवा त्यांना आर्थिक मोबदला परत द्यावा अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे। या ठिकाणी अजून दोन नवीन अडचणी या पुनर्वसित लोकांची शेतजमीन गेल्यामुळे झालेले आहे। पहिली अडचण म्हणजे स्मशानभूमी पूर्ण रेल्वे ट्रॅकमध्ये गेलेली आहे। आता या गावकऱ्यांवरती जर कोणता दुःखद प्रसंग घडला तर यांच्याकडे अंत्यविधीसाठी कोणतीही प्रकारची जागा नाही आहे। आता शासनाने यांच्यावरती जागा नाही, यांना खरं तर काय करणार हे लोक? जर काय वाईट प्रसंग घडला, दुःखद घटना घडली तर त्यांना एकतर त्यांच्या घरासमोर काहीतरी करावं लागेल किंवा शासकीय तहसीलदार किंवा कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर येऊन त्यांना अंत्यविधी करावं लागेल। एवढी वाईट गोष्ट आज या ठिकाणी घडलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की यांची शेतजमीन आहे ती रेल्वे ट्रॅकच्या बरोबर विरुद्ध दिशेला आहे आणि रेल्वे ट्रॅकवरून जाण्यासाठी त्यांनी कुठलाही भुयारी मार्ग किंवा दुसरा पर्यायी रस्ता दिलेला नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीच करता येणार नाही अशी एक परिस्थिती झाली। एकतर पुनर्वसित गाव त्यांची शेतजमीन घेतली, ते शेती पण करू शकत नाहीत, त्यांना मोबदल्यात तुम्ही जमीन देत नाही, आर्थिक त्यांना कोणतीही मदत करत नाही। हा एक प्रकारे नक्की हे लोकशाही आहे का हुकुमशाही असाही मनाला एक प्रश्न पडलेला आहे। यासाठी आदरणीय याच गावचे जे नागरिक आहेत, याच गावचे जे आहेत, ते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही यासाठी विनंती केली होती की आपल्या गावच्या ग्रामस्थांना आपण न्याय मिळवून द्यावा, कारण हे पुनर्वसित लोक आहेत, हे तुमच्याच गावचे आहेत। त्यासाठी या ठिकाणी मी हात जोडून खरं तर मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंतीपणे सांगतो की या लोकांना आपण आपल्या ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, एकतर त्यांना शेतजमीन द्यावी किंवा त्यांना आर्थिक मोबदला तरी आपण या ठिकाणी द्यावा। आज आम्ही एक दिवसीय ठिय्या आंदोलन करतो आहे, जर यात आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढे जाऊन आमरण उपोषणात बसू। जर आमरण उपोषणातसुद्धा आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही या प्रसंगी या 35 कुटुंबांना एकत्र घेऊन आत्मदहन करू, एवढाच या ठिकाणी मी इशारा देतो आणि थांबतो।